नमस्कार फ्रेंड्स, रुईज क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडीची एक चायनीज डिश, ती म्हणजे क्रिस्पी अँड टेस्टी गोबी मंचुरियन. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. मी इथे एक गोबी स्वच्छ धुवून घेतला आहे, आता तो कट करून घेऊ. सुरुवातीला आपण त्याचे दोन भाग करून घेऊया. आता अशा पद्धतीने गोबी कट करून घेऊया. तुम्ही किसणीनेही किसू शकता, पण अशा पद्धतीने कट केल्यावर मंचुरियन खूप क्रिस्पी होतात. मी सर्व कोबी अशा पद्धतीने कट करून घेते, तुम्ही बघू शकता. कोबी कट करून झालंय, आता त्यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट आणि एक चमचा लाल तिखट टाकूया. त्याचप्रमाणे यामध्ये एक कप मैदा घालायचा आहे आणि अर्धा कप कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. आता हे मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालंय, आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि एक चमचा सोया सॉस टाकायचा आहे. हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलंय, आता त्याचे मंचुरियनसाठी गोळे तयार करून घेऊया. मी हाताला तेल लावून इथे गोळे तयार करून घेते. अशा पद्धतीने आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. सर्व गोळे तयार करून झालेत, आता आपण ते तळून घेऊया. त्यासाठी मी इथे कढईत तेल गरम करून घेतलंय. मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व गोळे तळून घ्यायचे, जेणेकरून ते वरतून मस्त क्रिस्पी होतील आणि आतून व्यवस्थित शिजले जातील. अशा प्रकारे इथे मंचुरियन व्यवस्थित शिजले, कलरही लालसर आलाय. आता आपण ते काढून घेऊ. आता मी सर्व मंचुरियन तळून घेते. मंचुरियन तळून झालेत, आता आपण ग्रेव्ही बनवूया. त्यासाठी मी इथे एक पळी तेल घेतलंय. त्यामध्ये एक एक चमचा बारीक कट केलेला आले लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊ. हे आपल्याला 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 वाटी उभा कट केलेला कांदा आणि 1 वाटी शिमला घालूया. हे मिक्स करून 1 ते 2 मिनिटे शिजून घेऊ. कांदा आणि शिमला शिजलाय, आता त्यामध्ये सॉस घालूया. 1 चमचा रेड चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 1 चमचा शेजवान चटणी टाकू. आणि हे आता मिक्स करून घेऊया. सॉस व्यवस्थित शिजलेत, आता यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे. आणि आता हे मिक्स करून घेऊ. मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलंय, त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. आता आपल्याला हे मिश्रण यात टाकायचं आहे. हे मिक्स करून घेऊ. कॉर्नफ्लोअरही व्यवस्थित शिजलंय, आता यामध्ये मंचुरियनचे गोळे टाकूया. आता हे आपल्याला 2 मिनिटे शिजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे आपले सुपर टेस्टी अँड क्रिस्पी गोबी मंचुरियन तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलोही करा. परत भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.